एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, ते म्हणजे एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत आयोगाने एक मोठा निर्णय घेतला आहे। ते म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षेच्या पद्धतीमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे। नेमकं काय सुधारणा केली आहे ते आपण सविस्तर पाहूया। ते म्हणजे आता काही महत्त्वाचे बदल परीक्षेमध्ये करण्यात आले आहेत। ते म्हणजे स्पर्धा परीक्षेमधून भरण्यात येणाऱ्या सर्व राजपत्र गट अ आणि गट ब संवर्गाकरिता यापुढे पारंपरिक वर्णनात्मक स्वरूपाची मुख्य परीक्षेच्या आधारे निवड प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। तसेच राज्यसभेसह सर्व राजपत्रक गट अ आणि गट ब संवर्गातील पद भरतीसाठी एकच प्रिलिम परीक्षा घेण्यात येणार आहे, म्हणजेच दोन्ही भाड भरतीसाठी एकच प्रिलिम असणार आहे, मात्र मेन्स परीक्षा स्वतंत्र पद्धतीने घेतली जाणार आहेत।